नमस्कार, स्वागत आहे तुमचे लोबसेस किचन मराठी मध्ये। आज आपण साध्या सोप्या झटपट होणाऱ्या पण चवीला एकदम मस्त अशा बटाट्याच्या चकत्या करूया, ज्यांना तुम्ही बटाट्याची भाजी पण म्हणू शकता। चला तर त्यासाठी येथे मी 5 मध्यम आकाराच्या बटाट्यांच्या साल काढून अशा चकत्या काप केल्या आहेत, ना जाड ना पातळ, मध्यम जाडीच्या चकत्या केल्या आणि लाल नको पडायला म्हणून पाण्यात ठेवल्या। 3 मध्यम आकाराचे कांदे लांब उभे पातळसर चिरून घेतले आहेत। हवे असल्यास अजून एखादा कांदा घेतला तरीही चालेल। चला तर भाजी करण्यासाठी कढईमध्ये 3.5 टेबलस्पून तेल घेतले। या भाजीला तेल जरा जास्तीच घ्यायचे। तेल थोडे गरम झाले की 1/2 छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा जिरे घ्यायचे। मोहरी जिरे तेलात चांगले तडतडू द्यायचे आणि नंतर 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याची खलबत्त्यात जाडसर पेस्ट केली ती घ्यायची। पेस्ट तेलात होऊ द्यायची। तिचा कच्चेपणा थोडा कमी झाला की बारीक चिरलेल्या 6-7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। भाजी आपल्याला पिवळसर रंगाची करायची आहे म्हणून मिरचीचे प्रमाण जास्त घेतले। मिरच्या तेलात थोड्या फ्राय झाल्या की 12-13 कढीपत्त्याची पाने घ्यायची। आले, लसूण, मिरची, कढीपत्ता तेलात छान फ्राय झाल्यानंतर लांब उभे पातळ चिरलेले कांदे घेऊन मध्यम आचेवरच परतवायचे। कांदा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवायचा आहे। या प्रमाणात कांदे बटाटे घेऊन भाजी केली तर चवीला खूपच मस्त लागते। कांदा हलकासा सोनेरी झाला आहे तर 1/2 छोट्या चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून हळद मीठ कांद्यासोबत छान मिसळून घेऊन हळदीचा कच्चेपणा कमी होण्यासाठी थोडे परतवले की बटाट्याच्या चकत्या घालायच्या। मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सतत 2 मिनिट परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर लो फ्लेमवर मंद आचेवर 4-5 मिनिट झाकून ठेवायच्या। 5 मिनिटांनंतर बघूया कशा झाल्यात ते। मात्र बुडात नको लागायला म्हणून मध्ये परतून घेतले होते। शिजून थोड्या मऊ झाल्यामुळे भाजीची क्वांटिटी कमी दिसते। आता परत भाजी चांगली शिजण्यासाठी लो फ्लेमवर झाकण ठेवून 5-6 मिनिट होऊ द्यायचे। 5-6 मिनिटांनंतर झाकण काढून बघू। आता सुद्धा भाजी बुडात नको लागायला म्हणून मध्ये एक वेळेस परतवून घेतले होते। बटाटे शिजले का बघूया। किंचित कच्चेच आहे तर परत 2-3 मिनिट लो फ्लेमवर झाकून शिजू देऊ। आता 2-3 मिनिटांनंतर भाजीचे झाकण काढल्यावर मंद आचेवरच 1-1.5 मिनिट भाजी झाकण न ठेवताच परतवायची। येथे तुम्ही बघू शकता बटाट्याच्या चकत्या छान शिजून मऊ झाल्या, म्हणजेच भाजी परफेक्ट शिजली आहे। वरून आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगली मिसळून घ्यायची। भाजी बघा दिसायला किती यम्मी टेम्पटिंग दिसते, तेवढीच ती चवीला पण खूप छान लागते। भाजी दिसायला पण सुंदर दिसते आणि तिला रंग पण खूपच छान आलाय। ही भाजी तुम्ही पराठा, पोळी, वरण भातासोबत खाऊ शकता, खूप छान लागते। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।